हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। माझं नाव नईम चौधरी। आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी मधील सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधील पहिला धडा हेरिडिटी अँड इव्होल्यूशन। हेरिडिटी बद्दल आपण बेसिक माहिती इयत्ता 9वी मध्ये पाहिली असेल। इयत्ता 9वी मध्ये आपण पाहिलेलं आहे की क्रोमोसोम म्हणजे काय, क्रोमोसोमचे प्रकार कोणते, त्याचबरोबर डीएनए म्हणजे काय, कोणता घटक हेरिडिटीसाठी खूप महत्त्वाचा असतो, हे पण आपण इयत्ता 9वी मध्ये पाहिलेलं आहे। तर इथे इयत्ता 10वी मध्ये आपल्याला हेरिडिटी सोबत इव्होल्यूशन सुद्धा काय करायचं आहे, अभ्यासायचं आहे। सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊयात हेरिडिटी म्हणजे काय। ही आहे हेरिडिटीची व्याख्या, ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू प्रोजिन, म्हणजे आई वडिलांकडून जे काही बायोलॉजिकल कॅरेक्टर्स आहेत ते काय होणे, पुढच्या पिढीकडे जाणे, याला म्हणतात हेरिडिटी। बायोलॉजिकल कॅरेक्टर कोणते, फिजिकल अँड मेंटल, म्हणजे काही शारीरिक गुणधर्म असतील, काही बौद्धिक गुणधर्म असतील, ते काय होतात, पॅरेंट्स कडून प्रोजेनीकडे ट्रान्सफर केले जातात, यालाच म्हणतात हेरिडिटी। मग हेरिडिटी घडण्यासाठी किंवा हेरिडिटी म्हणजे हे बायोलॉजिकल कॅरेक्टर जे काय होतात पॅरेंट्स कडून प्रोजेनीकडे जातात, हे ट्रान्सफर होण्यासाठी कोण मदत करतात, तर त्यांना तिथे मदत करतो तो डीएनए करतो। डीएनए मध्ये नंबर ऑफ जीन्स असतात, ते जीन्स काय होतात पॅरेंट्स कडून प्रोजेनीकडे ट्रान्सफर केले जातात। आणि याच डीएनए मध्ये जसे की आपण आता 9वी मध्ये पाहिलेलं आहे, डीएनए मध्ये काय असतात, न्यूक्लियोटाइड्स असतात। ते न्यूक्लियोटाइड कोणते, ॲडेनिन, थायमिन, गॉनिन, सायटोसिन, असे चार न्यूक्लियोटाइड्स आपल्याला डीएनए मध्ये दिसतात, ॲडेनिन, थायमिन, गॉनिन अँड सायटोसिन। तर ही झाली हेरिडिटीच्या बाबतीत बेसिक माहिती। आता यापुढे आपण बघूयात काही सायंटिस्टनी काही थेरीज मांडलेल्या आहेत, त्या थेरीज त्यांनी किती साली मांडल्या, कोणत्या थेरीज आहेत, त्यांची माहिती आपण पुढे पाहूयात की ज्यांनी वेगवेगळ्या थेरी मांडलेल्या आहेत। त्यामधील पहिले सायंटिस्ट आहेत ते ह्युगो डी वेरिज, यांनी 1901 साली म्युटेशन थेरी मांडलेली आहे। म्युटेशन म्हणजे काय ते आपण पुढे पाहणार आहोत। पुढचे सायंटिस्ट आहेत ते वॉल्टर अँड सुटन, यांनी 1902 साली क्रोमोसोम्स आर पेअर्ड इन ग्रॉसहॉपर्स, म्हणजे इयत्ता 9वी मध्ये आपण पाहिलेले आहेत की क्रोमोसोम हे कसे असतात, पेअर असतात, त्यालाच आपण आलेल सुद्धा म्हणतो। ते कशामध्ये, इन ग्रॉसहॉपर मध्ये, त्यांनी काय सांगितलेलं आहे, क्रोमोसोम्स आर पेअर्ड। पुढचे सायंटिस्ट आहेत ॲव्हेरी, मॅकार्थी अँड मॅक्लॉइड, यांनी 1944 साली प्रूव केलं की सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जेवढे पण काही सजीव आहेत त्या सजीवांमध्ये डीएनए हा काय आहे, जेनेटिक मटेरियल आहे। म्हणजे जेवढे पण काही गुणधर्म आहेत, अनुवंशिक गुणधर्म आहेत, तो कोण कॅरी करतो, डीएनए कॅरी करतो, आणि तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे घेऊन जात असतो, एक्सेप्ट व्हायरस, व्हायरस सोडून। पुढचे सायंटिस्ट आहेत ते जॅकॉब अँड मोनॉड, 1961 साली त्यांनी एक मॉडेल प्रपोज केलेला आहे, कुठला, प्रोटीन सिंथेसिसचा, कशामध्ये, इन बॅक्टेरियामध्ये, बॅक्टेरियामध्ये त्यांनी प्रोटीन सिंथेसिसचा एक मॉडेल प्रपोज केला की ज्यामध्ये त्यांनी दर्शवून दिलं की प्रोटीन सिंथेसिस ही क्रिया घडते कशी, याबाबतीत त्यांनी एक पूर्ण मॉडेल मांडलेलं आहे। तर हे चार सायंटिस्ट आहेत आणि त्यांच्या काही थेरीज आहेत, यांच्यावरती तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह वरती काही क्वेश्चन्स पडतील, म्हणून हाही घटक आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। आता पुढे पाहूयात आपण ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन, ह्यामध्ये काही बेसिक माहिती पाहूयात। विथ द हेल्प ऑफ आरएनए, जीन्स प्रेझेंट इन द डीएनए आर पार्टिसिपेट इन द फंक्शनिंग ऑफ सेल, म्हणजेच आरएनएच्या मदतीने जीन्स जे डीएनए मध्ये प्रेझेंट असतात ते काय करतात, सेलच्या फंक्शन मध्ये, सेलचं फंक्शन घडून आणतात, सेलचं फंक्शन घडून आणतात, अँड देअर बाय कंट्रोल देअर स्ट्रक्चर अँड फंक्शनिंग ऑफ बॉडी। आणि त्यामुळेच आपल्या बॉडीचं जे काही स्ट्रक्चर आहे किंवा जे काही फंक्शन आहे ते घडून येते। पुढे पाहूयात, इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस इज स्टोर्ड इन डीएनए, सिंथेसिस ऑफ अप्रोप्रिएट
प्रोटीन ऐज पर रिक्वायरमेंट ऑफ द बॉडी इज सिंथेसाइज थ्रू आरएनए, इज सिंथेसाइज थ्रू आरएनए, म्हणजेच जे काही प्रोटीन आहे ते काय होते डीएनए कडून आरएनए च्या मार्फत सिंथेसाइज होते. दीज प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड बाय डीएनए थ्रू आरएनए इज कॉल्ड सेंट्रल डॉग्मा. तर पुढे पाहूया ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय, डेफिनेशन ऑफ ट्रान्सक्रिप्शन, द प्रोसेस ऑफ कॉपिंग जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम वन स्ट्रँड ऑफ डीएनए इनटू आरएनए इज टर्म्ड ऍज ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय करणे, कॉपिंग जेनेटिक इन्फॉर्मेशन, म्हणजे जेनेटिक इन्फॉर्मेशन काय करणे, कॉपी करणे फ्रॉम वन स्ट्रँड ऑफ द डीएनए. डीएनए जसे की तुम्हाला माहित आहे डीएनए काय असतं, डबल स्ट्रँडेड डीएनए आहे, त्यापैकी एका स्ट्रँडवरून काय करणे जेनेटिक इन्फॉर्मेशन कॉपी करणे इन टू आरएनए, डीएनए मधून इन्फॉर्मेशन आरएनए मध्ये कॉपी करणे, यालाच ट्रान्सक्रिप्शन असे म्हणतात. आता ऍक्च्युअल प्रोसेस बघूयात पुढे कशी घडते ते. पुढे पाहूयात आपण ट्रान्सक्रिप्शन ही प्रोसेस होते कशी. दिसते तुम्हाला इथं तो आहे डबल स्ट्रँडेड डीएनए, हा एक स्ट्रँड आहे, हा एक स्ट्रँड आहे, आणि ते पुस्तकामध्ये तुम्हाला एक मागा एक गोल दिसेल. तो गोल कुठला कशाचा आहे, तर ते गोल आहे आरएनए पॉलिमरेज. आरएनए पॉलिमरेज काय आहे, सिंथेसिस ऑफ एमआरएनए मध्ये काय करतो आरएनए पॉलिमरेज मदत करतो. इथं आपण दाखवूयात इथे काय होईल, आरएनए काय होतो हा डीएनए मध्ये एंटर होतो. एंटर होण्याच्या अगोदर डीएनएचे जे डबल स्टँड आहेत ते काय होतात, अनपेअर होतात, एकमेकापासून दूर जातात, व तिथे एमआरएनए काय होतो, सिंथेसिस होतो. एमआरएनए तिथं जेनेटिक इन्फॉर्मेशन कॉपी करण्यासाठी येतो. मग इथे आपल्याला दिसू शकतंय इथे जी आहे म्हणजे गॉनिन, गॉनिनची जोडी नेहमी कशाबरोबर होते, तर सायटोसिन. सायटोसिन इथं ऍडेनिन आहे, तर इथं डीएनए मध्ये दिसतंय ते थायमिन न्यूक्लियोटाइड दिसतंय, परंतु आरएनए मध्ये असतो ते युरासिल न्यूक्लियोटाइड असतं. इथे गॉनिन आहे, इथे सायटोसिन, इथे सायटोसिन, इथे सुद्धा सायटोसिन, इथे युरासिल, इथं गॉनिन, इथं ऍडेनिन आणि इथं युरासिल. अशा प्रकारचं काय होतील, तिथे न्यूक्लियोटाइड्स फॉर्म होतील आणि त्यांच्यामध्ये जो बॉन्ड इथे दाखवतो मी, हा ट्रिपल बॉन्ड गॉनिन आणि सायटोसिन मध्ये ट्रिपल बॉन्ड आहे, ऍडेनिन आणि युरासिल मध्ये डबल बॉन्ड. हे बॉन्ड जे आहेत ते हायड्रोजन बॉन्ड आहेत की जे काय करतात, दोन न्यूक्लियोटाइड्स ला लिंक करण्याचं काम करतात. इथं ही इन्फॉर्मेशन काय झाली, डीएनए पासून जी काही जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे ती काय झाली एमआरएनए वरती, एमआरएनए वरती कॉपी झाली. याच प्रोसेसला म्हणतात ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस. ही प्रोसेस कुठे घडते, तर ही पूर्ण प्रोसेस घडते ते न्यूक्लियस मध्ये. सेलचा जो न्यूक्लियस असतो त्या न्यूक्लियस मध्ये ही पूर्ण प्रोसेस घडून येते. आता पुढे पाहूयात आपण ट्रान्सलेशन म्हणजे, त्याच्या अगोदर व्याख्या पाहूयात. द आरएनए मॉलिक्यूल ट्रान्सफर्स द जेनेटिक इन्फॉर्मेशन टू प्रोटीन बाय स्पेसिफाइंग इट्स अमिनो ऍसिड. म्हणजेच जी इन्फॉर्मेशन ट्रान्सक्रिप्शन मध्ये काय झाली, डीएनए कडून कॉपी झाली, ती कॉपी झालेली इन्फॉर्मेशन आरएनए काय करतो, ट्रान्सफर करतो टू प्रोटीन. डीएनए कडून इन्फॉर्मेशन घेऊन आरएनए, एमआरएनए काय करतो, एमआरएनए म्हणजेच मेसेंजर आरएनए. डीएनए कडून आलेला जो मेसेज आहे तो मेसेज काय करतो, प्रोटीन पर्यंत पोहोचवतो बाय स्पेसिफाइंग इट्स अमिनो ऍसिड. म्हणजे योग्य असे स्पेसिफिक असे अमिनो ऍसिड जिथं असतील तिथपर्यंत ती इन्फॉर्मेशन काय करणे, आरएनए ट्रान्सफर करतो. यालाच म्हणतात ट्रान्सलेशन. जी इन्फॉर्मेशन ट्रान्सक्रिप्शन मध्ये काय झाली, डीएनए कडून ती कॉपी करून घेतलेली आहे व ती डीएनए कडून कॉपी करून
न्यूक्लियोटाइड्स जे आहेत ते पूर्ण काय झाले एमआरएनए वरती कॉपी झाले आणि ही जेनेटिक इन्फॉर्मेशन जी आहे ती कोडेड फॉर्म मध्ये आहे. ती कुठल्या फॉर्म मध्ये आहे? कोडेड फॉर्म मध्ये. इथे तुम्हाला दिसतंय हे ट्रिपलेट कोडॉन्स आहेत. तीन न्यूक्लियोटाइडचा एक ग्रुप बनून हे ट्रिपलेट कोडॉन बनलेले आहेत. या ट्रिपलेट कोडॉनची डिस्कवरी आपले इंडियन सायंटिस्ट हरगोविंद खुराना यांनी 1968 साली केलेली आहे. मग हे कोडेड सिक्वेन्स जो काही एमआरएनए घेऊन आलेला आहे अशा प्रकारचे असंख्य असे ट्रिपलेट कोडॉन्स या एमआरएनए वरती प्रेझेंट असतात. मग या एमआरएनए वरती असणारे ही कोडेड इन्फॉर्मेशन काय करतो टीआरएनए या कोडेड इन्फॉर्मेशन ज्या प्रकारची इथं कोडेड इन्फॉर्मेशन आहे त्या कोडेड इन्फॉर्मेशनच्या अकॉर्डिंग टीआरएनए काय करतो अमिनो ऍसिड्स सप्लाय करतो. मग इथं तुम्ही सायटोसिन बघताय तर इथं वरी गॉनिन इथे ॲडेनिन इथे गॉनिन इथे गॉनिन हे गॉनिन ॲडेनिन सायटोसिन तर युरॅसिल कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड्स टीआरएनए काय करतो तिथे सप्लाय करतो. याच प्रोसेसला काय म्हणायचं ट्रान्सलेशन प्रोसेस. इथं आपण पाहू शकतो हे न्यूक्लियोटाइड्स काय झालेले आहेत एकमेकांना लिंक झालेले आहेत. हे लिंक जे झालेले आहेत ते झालेले आहेत पेप्टाइड बॉन्ड्स मध्ये की जो काय करतो आरआरएनए याच्या मदतीने हे पेप्टाइड बॉन्ड्स या दोन्ही न्यूक्लियोटाइड्सला काय करतात लिंक करण्याचं काम करतात. यापुढे आपण बघूयात ट्रान्सलोकेशन म्हणजे काय. ट्रान्स व्हॉट इज मीन बाय ट्रान्सलोकेशन द प्रोसेस द रायबोसोम कीप्स ऑन मूव्हिंग म्हणजेच ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन ही प्रोसेस घडत असताना रायबोसोम काय करत असतो एमआरएनएच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत तो काय करत असतो मूव्ह करत असतो एका ट्रिपलेट कोडॉनकडून दुसऱ्या ट्रिपलेट कोडॉनकडे तो पुढे पुढे सरकत जात असतो यालाच म्हणायचं ट्रान्सलोकेशन. अशा प्रकारच्या मेनी चेन्स एकत्र येऊन जसं की डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी सांगितलेलं आहे की 20 अमिनो ऍसिड पासून आपल्याला एक प्रोटीन सिंथेसिस मिळत असते. जसं की तुम्हाला माहित असेल की 20 अमिनो ऍसिड्स ज्यावेळेस 20 अमिनो ऍसिड्स काय होतात 20 अमिनो ऍसिड्स ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस एक प्रोटीन मिळत असते. एक प्रोटीन बनते की जे प्रोटीन आपल्या बॉडीच्या विविध फंक्शन आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या सेलमध्ये जे काही विविध फंक्शन असतात ते घडून आणले जातात. याच प्रोसेसला काय म्हणतात ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. ठीक आहे, आता पुढचा घटक बघूयात आपण म्युटेशन. म्युटेशन म्हणजे काय ते बघूयात आपण की म्युटेशन थिअरी आपण पाहिलेली आहे डी व्हेरीज यांनी मांडलेली आहे. इथे तुम्हाला काही न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स दिसत आहेत. या न्यूक्लियोटाइड सिक्वेन्समध्ये इथे तुम्हाला दिसून येते जी ए यू जी ए यू. आता हा जो न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स आहे या न्यूक्लियोटाइड सिक्वेन्समुळे कोणता अमिनो ऍसिड तयार होईल तर इथं ऍस्परजिन ऍस्परजिन नावाचा काय होईल अमिनो ऍसिड तयार होईल. कुणामुळे जी ए यू मुळे. परंतु या न्यूक्लियोटाइडने जर स्वतःची जागा बदलली जर एच्या ठिकाणी इथं मी यू केलं आणि यूच्या ठिकाणी इथं यू आय म्हटल्यावर त्याला कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड वरी असणार तो ए असेल. असा जर सिक्वेन्स हा जर सिक्वेन्स चेंज झाला तरी तो ऍस्परजिन हा अमिनो ऍसिड तयार न होता इथे व्हॅलिन नावाचा अमिनो ऍसिड तयार होईल. अशा काही न्यूक्लियोटाइडच्या सिक्वेन्समध्ये चेंज झाल्यामुळे काय होतात जीन्स चेंज झाले. न्यूक्लियोटाइड चेंज झाले म्हणजे काय झाले जीन्स चेंज झालं. आणि एकदा जीन्स चेंज झाले म्हणजे त्या ॲनिमलच्या बॉडीमध्ये सुद्धा तुम्हाला काही चेंजेस दिसून येतात. फॉर एक्झाम्पल सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमिया हा काय आहे एक हेरिडिटरी डिसऑर्डर आहे. अशा प्रकारच्या जेनेटिक जीन्स अशा प्रकारच्या जीन्समध्ये फरक झाल्यामुळे तो सिकल सेल ॲनिमिया नावाचा रोग होऊ शकतो. तर आतापर्यंत आपण कोणकोणती माहिती पाहिली पहिली गोष्ट आपण हेरिडिटी पाहिली सायंटिस्टच्या थेरीज पाहिल्या त्यानंतर ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन ट्रान्सलोकेशन या सर्व थेरी पाहिल्या. तर मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर पण करा.